कृपया करून त्वरित सामना चालू करायचा, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे सामन्यांना. पंच सामना चालू करून घ्यायचे तुम्ही. बघा दोन चेंजेस अनिवार्य होते, ते दोन चेंजेस कंप्लीट केलेले आहेत. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. व्यासपीठाच्या समोरून आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन चर्चा करा. आणि बघा कमिटीचा जो निर्णय येतोय तो पोहोचवतोय. जर कोणत्याही संघाने गैरव्यवहार केला तर तब्बल 5 धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली जाऊ शकते. आणि हा कमिटीचा निर्णय आलाय. बघा कपडे वगैरे तुम्ही काढू नका. मॅच झाल्यानंतर तो आनंद तुमचा तुम्ही साजरा करा, परंतु लाईव्ह मॅच सुरू आहे. सो त्या मॅचच्या अनुषंगानं कोणी कपडे वगैरे काढू नका. विनंती असेल सचिन भोईर, विकी वाकडे, आपल्याला देखील विनंती असेल. मॅच सुरू आहे, मॅचमध्ये काही करू नका. मॅच संपल्यानंतर जे करायचं ते करा. जाऊया मॅचच्या दिशेनं. नंदू पाटील सज्ज झालाय. पहिला चेंडू डॉट आलाय. पुढचा बॉल यावेळेस बागफुटला जाऊन उडवलाय. चेंडू आवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन. धक्का लागलाय, धक्का क्रमांक 1 गुणेश पाटील. बॅक टू द आउट डीजे. पहिला धक्का लागलाय गुणेश पाटीलच्या रूपानं. सुस्वागतम. आजच्या या PPL च्या पर्वामध्ये शेवटच्या दिवसामध्ये जे प्रेक्षक, संघ, खेळाडू उपस्थित झालेले, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर या ठिकाणी आपण खेळपट्टीवर पाहतोय, सामना रंगतोय लाईफ लाईन. विपक्ष पाटील 11 संघादरम्यान इथे आपण पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहिलं गेलं तर नंदू पाटील यांनी स्वतः धुरा आपल्या खांद्यावर घेताना पहिला चेंडू निर्धाव स्वरूप टाकल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर गडी बाद करण्यात देखील यश मिळालेलं आहे. अर्थात गडी बाद कोण झालाय तर या विभागातील एक गुणवंत असा अष्टपैलू खेळाडू गुणेश गुरुनाथ याचा गडी बाद करण्यात यश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नंदू. इथे सफल क्रॉस म्हणून खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव स्वरूप विसावला यष्टीरक्षकाच्या हातात, जिथून चांगल्या षटकाची एक सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत नंदू पाटील याच्या माध्यमातून आणि एकही धाव न देता एक गडी बाद केलेले. एक जमेची बाजू आहे पाटील 11 संघाची की एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आणि आयकॉन खेळाडू इथे पुढे येऊन मारलेला प्रयत्न आणि लॉंग ऑफच्या दिशेने इथे गचाळ क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय आणि परिणामस्वरूप चेंडू जातोय अगदी युवराजच्या फटक्याच्या स्टाईलने सीमारेषेच्या बाहेर येतोय. एक सांघिक खातं उघडताना 4 नवनाथ पाटील एक उपयुक्त फलंदाज म्हणता येईल तो लाईफलाईन संघाचा. अजूनही त्यांच्याकडे खूप सारे फलंदाजी बाकी आहे. पुन्हा एकदा नंदू गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा नवनाथ, पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू 30 सर्कलच्या आतमध्येच पडला. इथे अमित पाटील याचा जोरदार प्रयत्न देखील पाहायला मिळाला आणि
झेल मात्र सुटला गेला। दरम्यानच्या काळात एक धाव देखील पूर्ण केले नवनाथ येणे। नवनाथ पोचतोय वैयक्तिक पाचवर, तर सांघिक धाव संख्या पाचच। अमित पाटील याने पुन्हा एकदा अशीच डाय मारली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे। तसाच प्रयत्न करायला हरकत नाही, मात्र आता झेल घ्यायला हरकत नाही। विकी वाकडे, सुरेख चेंडू, इथे बेली वाकवली गेली आणि बाद झालेला फलंदाज विदेश। एक जोरदार धक्केवर धक्के दिले जात आहेत नंदू पाटील याच्या गोलंदाजीवर। पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात अगदी एक चौकार बसल्यानंतर देखील दोन गडी बाद केलेले आहेत, महत्वपूर्ण गडी, आणि धावफलकावर धावा दिसत आहेत पाच। इथे विकी वाकडे याने झेल घेतला तरी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। वेदान पाटील याच्याकडनं 100 रुपयाचे पारितोषिक झेलसाठी। जिजू साठी असं त्याचं म्हणणं आहे। भाऊजी काहीतरी करावं लागेल। मेवण्याचे 100 रुपये घेण्यासाठी भाऊजींना काहीतरी करावं लागेल। विकी वाकडे, तर अमित पाटील यांनी डाय मारली पुन्हा एकदा, आणि भले झेल सुटला की घेतला पण 100 रुपये त्याच्यासाठी देखील आलेले आहेत। जोरदार लढती आजच्या शेवटच्या दिवसातनं पाहायला मिळणार आहेत। आपण पाहिला पहिला सामना जो श्रीगणेश ट्रान्सपोर्ट तर जागृती 11 या संघादरम्यान झाला, एक जोरदार लढत। कुठेतरी दोन्ही संघांना समान संधी उपलब्ध करून देताना इथे हाराकिरी केली ती। मी तर म्हणेन आवी पाटील या खेळपट्टीवर थांबला असता तर एकाती विजय संपादन करता आला असता, मात्र त्याचा गडी गेल्यानंतर जो जल्लोष झाला तोच जल्लोष आपण मागच्या सामन्यात हर्ष पाटील हा बाद झाल्यानंतर पाहायला मिळाला। इथे हीच तर PPL ची करामत आहे। लागोपाठ दोन पराभव, हार्दिका इंटरप्राइजेसला पराजित केलेला आहे ते जानकी 11 ने। लागोपाठ दोन धक्के देणं, दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा होता, मात्र इथे दिनेश जोशी विपक्ष पवन भोईर जसं या स्पर्धेच्या आधीपासूनच लॉट पाडल्या गेल्या आणि व्हॉट्सअपवर मीडियावर एक बातमी झळकली गेली बिग फाईट आणि दोन्ही बिग फाईटमध्ये पवन भोईर याची टीम विजयी ठरलेली आहे। आता मात्र खेळपट्टीवर दोन भाऊ पाहूया, गोलंदाज विदेश आणि फलंदाजीवर नवेश। पाहूया भाऊ भावासाठी काय करतोय। दोन्ही लांगीवरचे खेळाडू, इथे फसवा चेंडू, उंचीचा चेंडू, इथे दिशा दाखवली गेली एक गलीच्या दिशेने आणि त्या रिझन मध्ये चेंडू होतोय फरार, येतोय चौकार। या चौकाराने इथे पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, मात्र इथे चौकार मात्र वसूल केलाय चौकाराने। संघाची धावफलकावर धावसंख्या दिसते ती 9 वर। पाहूया अजूनही तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं बाकी आहे, मात्र भावाच्या पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या भावाने चौकार मारलेला आहे। फक्त एवढंच की हा सराव तर इथून थर्ड अंपायर त्यांचा देखील इशारा आलेला आहे की हे बीमर चेंडू आहे आणि अतिरिक्त धाव देखील मिळली घेतली जाईल। नो बॉल प्लस 4 अशा 5 धावा गणल्या जातील। या 5 धावेने संघाची धावसंख्या पोचते ती दुहेरी अंकात अर्थात 10 वर। आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे, भावाचा चेंडू। भावाला लांगीवरले दोन्ही खेळाडू सराव करताना पाहायला मिळतायत। इथे पुन्हा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, इथे बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण झाले 38 सर्कल मध्ये। अमित पाटील यांनी चेंडू अडवला गेलाय, मात्र बघा जर फिल्डिंग चेंज केली असेल तर नो बॉल दिला जाईल।
परंतु अंपायरचा निर्णय कुठे ना कुठे विचार केला जाईल। बघा जर असं काही असेल तर मला देखील समालोचन करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आहे। दादा प्रत्येक गोष्ट कमेडीने सांगावी तीच मी बोलावी, कुठे ना कुठे तेच करत आलोय। अंपायरचा डिसिजन असेल तोच फायनल असेल, परंतु मी तुमच्यापर्यंत नियम पोहोचवतोय। सर्व प्रेक्षकांना देखील नियम माहिती असायला हवेत या अनुषंगानं। बघा दोन भावांची जोडी खेळती आणि या ठिकाणी देखील एका भावानं दुसऱ्या भावासाठी पारितोषिक लावलंय, ते म्हणजे सचिन वैरसाठी सुवर्ण संधी जर झेल कम्प्लीट केली तर तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज। हा चेंडू डेडबॉल पंचांनी घोषित केलेला आहे, अर्थात अमित पाटील यांनी जी डाय मारलेली होती त्याच्यासाठी पारितोषिक होता, मात्र डेडबॉल असल्याकारणाने ते 100 रुपये हुकलेले आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर विदेश समोर आहे, इथे सुरेख टोलवलाय, मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये संदीप पाटील क्षेत्ररक्षण करतो। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सफल देखील होताना जयेश आणि नवनाथ पाटील या दोन धावा धावफलकावर लागल्या आहेत। धावसंख्या पोहोचली होती 12 वर। नक्कीच सचिनसाठी सुवर्ण संधी आहे, जर जेल कम्प्लीट केली तर रॉबर्ट पाटील यांच्याकडनं 200 आणि जेल सोडली तर करण भैर यांच्याकडनं तब्बल 200। पुन्हा एकदा विदेश पाटील षटकातला पुढचा चेंडू, अर्थात नवनाथ पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न। इथे विकी वाकडे आडवा झालाय चेंडूला, चेंडू मात्र अडवला गेलाय। मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, एकेरी धावेने धावफलकावर धावा दिसत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 वर, अर्थात पॉवर प्लेचं हे दुसरं षटक। प्रत्येक झेलसाठी विकी वाकडे आणि अमित पाटील यांच्यासाठी 100-100 रुपये। आणि मी पहिल्या दिवसापासून साहिल सांगतोय, इथे जयेश उडवलाय चेंडू, बराच काळ हवेत दिसतोय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूखाली येताना झेल सुटलाय, जीवन दान देखील मिळतंय। दरम्यानच्या काळात जयेश 2 धावा पूर्ण करतोय, या दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 15 वर, अर्थात पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे। जयेश पाटीलला जीवदान देणं हे किती घातक ठरू शकेल हे येणारे चेंडू सांगतील, कारण त्यांचा आधीचा सामना पाहिला 2 षटकार त्यांनी खेचलेले होते आणि या षटकातले फक्त आणि फक्त 3 चेंडू फेकले गेलेले आहेत। हे पहा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चकवला गेलाय विदेशच्या माध्यमातून, चेंडू जातोय निर्धाव। इथे आजच्या लढती म्हणजे एक उपस्थित क्रीडा रसिकांना पर्वणीचं ठरणार आहे, पहिलं पर्व PPL चं आणि एवढा जल्लोष। जयेश मी म्हटल्याप्रमाणे चेंडू उडवला, इथे कोणती चूक, ते पुन्हा एकदा चूक झाली, पुन्हा एकदा चूक, चुकीवर चूक, चुकीला माफी नाही। आणि येतोय एक नशिबाचा षटकार, या षटकाराने धावसंख्या अतिशय वेगाने वाढताना पोहोचते ती तब्बल 21 वर। अजूनही या षटकातला एक चेंडू शेष, मी म्हटल्याप्रमाणे साहिल चुकीला माफी नाही, अरुण गवळी। आणि इथे तब्बल लागोपाठ 2 जीवदान देताना आता मात्र तिथून फील्ड हलवलेली आहे, त्या जागी मिड विकेट क्षेत्रात, डीप मिड विकेट क्षेत्रात संदीप पाटील याला पाचारण करण्यात आलेले। नक्कीच अगदी विचार केला तर या संघातील उत्कृष्ट कॅचर सचिन वैर आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळतोय। बघा रणनीती किती वेगळी पाहायला मिळते नंदू पाटील याची, गोलंदाज तयार, पुढचा बॉल, यावेळेस देखील बॅट फिरवली होती अगदी अंधाधुन फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकटायला लागली होती, अंपायर सांगतायत चांगली अंपायरिंग या प्रीमियर लीग मध्ये। आणि एका धाव्यानं धावपलक पुढे सरकेल, 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त, धावपलकावरती धावा 22-22 धावा। यानंतरची मॅच टीम SG इंटरप्राइजेस सूरज जोशी त्याच्या विरोधामध्ये खेळताना टीम जागृती 11 म्हणजे नयन भोईर। बघा तयार राहायचं दोन्ही संघाचं कॅप्टन SG इंटरप्राइजेस विपक्ष जागृती 11, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे।
तर इथे आपण पाहतोय की दोन षटकांच्या समाप्तीनंतर अर्थात ते दोन्ही षटक ही पॉवर प्लेची षटक हाताळली गेली. नंदू पाटील पहिलं षटक 5 धावा दिल्या, 2 गडी बाद करण्यात यश. तर विदेश पाटील एक महागडा असा गोलंदाज ठरलाय, त्याने आपल्या षटकात 17 धावा दिलेल्या आहेत. एकंदरीत दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावांच्या धावगतीने इथे धावा फलकावर 22 धावा लागले गेले आहेत. मात्र बाद झालेले फलंदाज ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, गुणेश पाटील आणि विदेश पाटील. तर एक सूचना आहे, बघा तुमचा 12th मॅन या ठिकाणी तैनात आहे आणि आमचे जे स्कोरर आहेत ते सुद्धा वेल क्वालिफाईड आहेत. म्हणजे अगदी गेले 3 दिवस आमच्या समवेत इंजिनियर्स जोडले जातात, त्यानंतर आमचे विशाल पाटील हे देखील स्कोररच्या भूमिकेमध्ये, ते सुद्धा वेल एज्युकेटेड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत. सो त्या अनुषंगानं त्यांच्यावरती तरी तुम्ही कोणताही संदेह घेऊ नका. जर त्यांच्यावरती संदेह असेलच तर आमच्याकडे मैदानी पंच आहेत, ते देखील वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेट आणि त्यांनी देखील एक परीक्षा पास करून ते देखील अंपायरिंग करतायत. सो त्या अनुषंगानं त्यांच्यावरती तरी विश्वास ठेवा. धावफलकावरती दाबा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22-22 दाबा. इथे सूचना आहे कॅमेऱ्यांच्या मागे, आमचं कॅमेरामन आहे त्याच्या मागे ज्या गाड्या लागल्या गेल्या आहेत रस्त्यात त्या कृपया हटवायच्या आहेत. तिथून अडचण होताना पाहायला मिळत आहे, तिथे तक्रार देखील आलेली आहे समोरच्या घरांमधून. बघा पंचांशी वाद घातला तर पॅनलाइज केलं जाईल. चला पुन्हा एकदा जाऊया खेळपट्टीकडे, क्रीडांगणाकडे जिथे सामना रंगतोय, अर्थात षटकातला. माहितीसाठी सांगतोय की विदेश पाटील याने पहिला चेंडू भीमर अर्थात नोबॉल टाकलेला होता त्याच्यावर चौकार गेला, त्यानंतर डेड बॉल झाला तो सोडून दिला, त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर 2 धावा, तिसऱ्यावर 1, चौथ्यावर 2, पाचव्यावर 0, सहाव्यावर षटकार आणि 7व्यावर 1. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न अपील झालाय मात्र कलेक्ट करता आला नाही नंदू पाटीलला. दरम्यानच्या काळात चेंडू निर्धाव स्वरूप जातोय, धावसंख्या स्थिर 2 गड्यांच्या मोबदल्यात 22. गोलंदाज सचिन भुईर. बघा सचिन साठी सुवर्ण संधी, प्रत्येक विकेट साठी रॉबर्ट पाटील यांच्याकडनं 200 रुपयांचा कॅश प्राइज. इथे चेंडू जातोय डीप मिड विकेटला, तिथे चेंडू अडवला जातोय. दरम्यानच्या काळात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि सफल देखील होताना पाहायला मिळतंय. दुहेरी धावेने धावसंख्या पोचले ते 24 अर्थात आमचे दक्ष असे गुणलेखक विशाल पाटील या ठिकाणी सलग स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून मेहनत घेताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सचिन, इथे जयेश जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, फुटवर्क नाही आणि परिणाम स्वरूप चेंडू जातो निर्धाव. इथून सचिन पाटील याला थोडासा सूर, सचिन भोईर याला सूर सापडलेला आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना फुटवर्क पाहायला मिळत नाही जयेश पाटील याचा. इथे टोळवलाय, पुन्हा एकदा चेंडू अगदी वेगाने पोचतोय स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या मध्ये. इथे थोडासा थ्रो फेक ही चुकीची झाले, परिणाम स्वरूप दुसरी धाव देखील पूर्ण करताना धाव फलकावर पाहतोय. धावसंख्या 26, तिसरं षटक हे प्रगतीपथावर अर्थात सचिन भोईर 4 चेंडू ची फेक केलेली आहे आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. एक उपयुक्त षटकाची हाताळणी विकी वाकडे आणि अमित पाटील झेलसाठी 100-100 रुपयाचं पारितोषिक, तर सचिन भोईरसाठी देखील पारितोषिक. जयेश कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, पुढे पाठवण्याचा जो मनसुबा होता प्रीतम भोईर याचा कुठेतरी चुकीचा ठरतोय की काय अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली ती जयेश पाटील याने. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 1 षटकार मात्र निघालाय. इथे
खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे अमित आडवा आलाय, मात्र दोन धावा वाचवू शकत नाही. 30 yard सर्कलच्या आतमध्ये देखील दोन धावा वसूल केल्या जातात जयेश पाटील याच्या रूपाने, आणि दुहेरी धावेने धावसंख्या पोचली ती तब्बल 28 वर. आणि इथे तिसऱ्या षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळत आहे. येणारे 12 चेंडू काय घेऊन येत आहेत ते पाहण्यासारखं ठरेल. अर्थात येणाऱ्या फलंदाजीच्या क्रमवारीत तुम्हाला प्रीतम भुईर बिग हिटर पाहायला मिळणार आहे. प्रीतम भुईर येणाऱ्या क्रमवारीत शेष आहे. कालचा शेवटचा सामना पाहिला प्रीतम भुईरच्या बॅटमधून जेव्हा गरज होती तेव्हा अतिशय दर्जेदार अशी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. परिणामस्वरूप ते या स्पर्धेत ते टिकून राहिलेत. लाईफ लाईनची लाईफ त्यांनी वाढवली कालच्या सामन्यात. इथेही तशीच अपेक्षा ठेवून त्यांचे मालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कालच्या सत्रात देखील पाहिलं डॉक्टर जयेश शेळके, डॉक्टर कल्पेश भुईर हे इकडे व्यासपीठावर न येता आपल्या खेळाडूंचं मनोबल मनोधैर्य वाढवण्यासाठी ते स्वतः तिथे आवर्जून उपस्थित आहेत. आणि इथे पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय डॉक्टर जयेश शेळके, लाईफ लाईन संघाचे मालक, त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र अर्णव शेळके यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांच्यासोबत प्रतीक शेळके. चला पंच सामना पंचांना देखील सूचना असेल की जरा घाई करायचे. इथे जागृती 11 हा संघ थोडासा जास्त वेळ घेताना पाहायला मिळतोय. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर उपस्थित आत्ता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी धावफलकावर धावा दिसतात 28, येणारे चेंडू 12. आणि इथून मोठे प्रहार करावे लागतील ते फलंदाज जयेश पाटील आणि नवेश पाटील याला. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा सांघिक चौथं षटक टाकण्यासाठी नंदू पाटील सज्ज आहे एक जादुई गोलंदाज म्हणून. राजेश शेळके याने कॅच झेल सोडला तर 500 रुपये डॉक्टर जयेश शेळके यांच्या माध्यमातून दिले जातील. बघा हे PPL चं खासियत आहे, इथे कोणी चेंडू अडवला तरी पैसे लावले जात आहेत, चेंडू सोडला तरी पैसे लावले जात आहेत, झेल वाईड बॉलला देखील पैसे लावले जात आहेत, डॉट बॉलला, म्हणजे प्रत्येक चेंडू आणि किती सट्टा लागला जातो. इथे नंदू पाटील हलकेच एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून पाठवून दिले सीमारेषेकडे. आणि एक तंत्रशुद्ध फलंदाजी जी साहिल आपण म्हणतो त्याच पद्धतीचा त्याच प्रकारचा फटका नवेशेच्या बॅटमधून निघालाय आणि येतो एक दर्जेदार चौकार. अर्थात या चौकाराची गरज लाईफ लाईन संघाला होती आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचले ती तब्बल 32 वर. चौथं षटक प्रगतीपथावर. इथे सफल क्रॉस होऊन चेंडू हवेत आहे, पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे देखील झेल सुटला जातोय, परिणाम स्वरूप नवेश याला हा तिसरा जीवनदान. इथे भावाने भावाची कॅच सोडलेली आहे, झेल सोडलेला आहे. हे ठरवून आलेले लांगीवरले दोन मल्ल, दोन खेळाडू इथे दुहेरी धावीने धावसंख्या पोहोचली तब्बल 34 वर. नंदू पाटील पहिलं षटक एक कमालीचं षटक हाताळलं गेलं, 5 धावा दिल्या, तर दुसऱ्या षटकात पहिल्या 2 चेंडूंवर 6 धावा घेतलेले आहेत. पुन्हा नवेश पाटील इथे सफळ क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव, थलकासा अपील. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. बघा अगदी प्रीतम भुईर तयार आहे बॅटिंग करण्यासाठी, सज्ज राहिलाय, परंतु संधी मिळत नाही. या चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात, त्या म्हणजे 34 रन 34. यावेळेस लाईन चेक केली जाईल, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. धावफलक पुढे सरकेल 35.
धावा धावपळका भरती 35 रन ऑन बोर्ड अनेक पारितोषिक लावली जात आहेत. विकी वाकडे, अमित पाटील, सचिन भोईर यांच्यावरती पारितोषिक आहे. त्यानंतर राजेश शेके यांच्यावरती देखील पारितोषिक लगावलं गेलं आहे आणि नितीन भोईर यांच्यावरती लगावलं गेलेलं नाहीये, परंतु इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस सरफ वाटणं लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. एक धाव दरम्यान कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालाय बाद आणि आणखीन एक धक्का. आता मात्र कुठे ना कुठे प्रीतम भोईर खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या चौथ्या षटकामध्ये शेवटी प्रीतम भोईरला संधी मिळाली. चला या लवकर प्रीतम भोईर, विनंती असेल. या मॅचसाठी या अगोदरच भरपूर वेळ झालाय. यानंतरची मॅच एस जी इंटरप्राइजेस विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतीय. एस जी एंटरप्राइजेस विपक्ष जागृती 11 अशी ती मॅच पाहायला मिळेल. धावफुलकावरती धावा, इथे धावफलकावर धावा दिसतायत. 37 अर्थात नंदू पाटील एक पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. इथे धावचित स्वरूप, इथे मात्र खेळपट्टीवर एक दर्जेदार आक्रमक फलंदाज प्रीतम भोईर हे दाखल झालेले आहेत. निश्चितच इथून जो प्रहार होईल तो उपस्थित प्रेक्षकांना पाहण्यासारखा ठरणार आहे आणि नक्कीच पाहूया या पुढील येणाऱ्या काही चेंडूंवर कसा प्रकारे प्रहार होतोय. प्रीतम भोईर याच्या माध्यमातून आयकॉन प्लेयर आहे तो, लाईफ लाईन संघाचा नंदू पाटील. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न, हलकासा अपील पाहायला मिळतोय गोलंदाज आणि रेष्टरक्षक यांच्या माध्यमातून. मात्र प्रीतम भोईर सांगतोय पंचांना की हा जरा दिशाहीन चेंडू, लाईन तपासायला हवी अशी त्याची मागणी होती. मात्र दोन्ही अपीलचा म्हणा की दोन्ही अपील हे फेटाळून लावलेत दक्ष पंच या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच दोन्ही 40+ जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनंच अपील झाली होती. गोलंदाज तयार, नंदू पाटील समोर प्रीतम भोईर. यावेळेस सरळ बाटन लॉफ्टेड फटका चांगला अडवलं देखील गेले नंदू पाटीलच्या माध्यमातून. करण भोईर तैनात आहे, फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आणि चार षटकांचा खेळ झालाय समाप्त. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 38-38 धावा फक्त आणि फक्त धावपलकावरती आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अगदी ते म्हटलं जातं ना, घुमडी मे सुमडी मे घुमडी करत चालले टीम पाटील 11 अगदी कानामागून आल्यात आणि तिकड होत चालल्यात. नंदू पाटील भरपूर चांगलं वर्क आणि नक्कीच महेश पाटील या ठिकाणी बसले ते सांगत होते नंदू पाटीलने असं करायला हवं तसं करायला हवं. कुठे ना कुठे टॉप 6 रेसमध्ये ते आहेत, आपण नाही आहे, या गोष्टीचा देखील आपण विचार केला पाहिजे. 38 धावा धावपलकावरती. आता पुढच्या षटकाचा विचार केला तर मी म्हणेन की प्रीतम भोईर याचा विचार केला गेला त्याच्या गुणवत्तेचा, तर इथून 6 चेंडूंवर किमान 20 धावा काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये निश्चितच आहे. आणि इथून जर 20 धावा कुठल्या गेल्या तर कुठेतरी एक आव्हानात्मक स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मग ती लढत एक अप्रतिम लढत देखील पाहायला मिळेल. धावफलकावर सध्या धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38. इथून किमान 20 धावा आल्या तर आत्ताचा वातावरणाचा विचार केला, इनफील्डचा आउटफील्डचा सगळ्याचा विचार केला गेला तर 50+ धावा ह्या इथे माफक असू शकतात, समाधानकारक स्कोर असू शकतो. मात्र इथून प्रहार करावा लागेल, मात्र हेही विसरून चालणार नाही. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय दीपक पाटील, एक अप्रतिम दर्जाचा गोलंदाज समोर प्रीतम भोईर. पाहूया येणारे 6 चेंडू किती धावा घेऊन येत आहेत लाईफ लाईन संघासाठी. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न, हलकीशी कट घेऊन चेंडू जातोय
इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही, एकाच धावेवर समाधान। इथून धावसंख्या पोचतोय 39 वर, अर्थात तुम्ही 50 प्लस पेक्षा पुढे गेला नाहीत लाईफ लाईन संघ, तर कुठेतरी अडचणीत येऊ शकतो। कारण पाटील 11 संघाचा विचार केला गेला तर त्याने कमालीचं प्रदर्शन या संघाने अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून दाखवलेलं आहे। यापुढील सामना यशी इंटरप्राइजेस आणि जागृती 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की टॉसबॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीसाठी यायचे। दरम्यान येणारे चेंडू 5 आणि कुठपर्यंत मजल मारतायत प्रीतम भोईर आणि नवेश पाटील। प्रीतम भोईर साठी सुवर्ण संधी आहे, जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपये कॅश प्राइज करण भोईर यांच्याकडनं, जर प्रत्येकी षटकारामध्ये 200 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल। गोलंदाज तयार, चेंडू पायावर आदळला गेलाय, इथेही मिळतंय फक्त बॅटवर आणि मिळतंय फक्त एकच धाव, अर्थात या एकेरी धावेने धाव फलकावर धावा दिसत आहेत त्या 40। येणारे चेंडू 4, इथून मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही 50 प्लस पेक्षा जाऊ शकत नसाल तर पाटील 11 संघाचा पहिल्या दिवसापासून ते सामने जर आपण पाहिले तर कमालीचं प्रदर्शन, अगदी सहज असं कठीण असे विजय देखील त्यांनी खिचून आणलेले आहेत आणि या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी त्यांना देखील संधी जबरदस्त उपलब्ध करून दिलेले संपूर्ण टीमने, अर्थात अमित पाटील विकी वाकडे यांच्यासाठी झेलसाठी जे बक्षीस आलेलं आहे अजूनपर्यंत। इथे प्रीतम यष्टी रक्षकाकडनं चूक झाले, दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण करताना प्रीतम भोईर दुसऱ्या धावेसाठी 2 धावा देखील पूर्ण आणि पंच आमच्या दिशेने वळून सांगतायत की हा दिशाहीन वाया गेलेला चेंडू फेकलेला आहे आणि अतिरिक्त धाव अर्थात वाईड घोषित केलेला आहे 1+2, ह्या धावा मिळत आहेत 3 आणि या 3 धावेने धाव फलकावर धावा दिसत आहेत 43। येणारे अजून चेंडू असतील 4, अर्थात स्ट्राईकला आहे प्रीतम। इथून प्रीतम याचे प्रयत्न पाहण्यासारखे ठरणार आहेत, तर गोलंदाज दीपक पाटील याला देखील इथे उडवलाय चेंडू, हवेत आहे क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली झेल सुटला जातोय, दरम्यानच्या काळात इथे 2 धावा देखील पूर्ण करताना प्रीतम पाटीलला पाहतोय, धावा फलकावर धावा दिसते दुहेरी धावेने तब्बल 45। अजूनही या षटकातले 3 चेंडू शेष, येणारे चेंडू 3 आणि प्रीतम भोईर स्ट्राईकला, इथे मोठे फटके त्याच्या संघासाठी येणं गरजेचं आहे, मात्र कमालीचं प्रदर्शन पाटील 11 संघाकडनं पाहायला मिळतोय नवनाथ दीपक पाटील याच्या माध्यमातून। या ठिकाणी सूचना आहे की आजच्या दिवशी जे भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो रोहित पाटील यांच्या सौजन्याने, रोहित गणेश पाटील पिंपळघर याच्या माध्यमातून थोड्याच वेळात इथे तीही व्यवस्था केली जाईल। उपस्थित प्रेक्षकांना पाहुण्यांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल की तो आस्वाद देखील घ्यायचा आहे, फक्त चुमरी घालू नका। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक पाटील, षटकातले अजूनही 3 चेंडू शेष, समोर प्रीतम पाटील, प्रीतम भोईर, धावसंख्या धाव फलकावर 45। इथे प्रीतम जोरदार टोळण्याचा प्रयत्न, इथे देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल निश्चित आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना प्रीतम भोईर या दुहेरी धावेने धाव फलकावर धावा दिसत आहेत त्या 47। येणारे चेंडू 2, इथून या स्पर्धेत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जायचं असेल विशाल पाटील तर या 2 चेंडूंवर मोठे प्रहार करावे लागतील, मात्र हेही विसरून चालणार आहे गोलंदाज दीपक पाटील आहे। पाहूया 2 चेंडू शेष आहेत आणि स्ट्राईक एंडला प्रीतम भोईर, हा
तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत इथे चेंडू हवेत आहे कोणत्याही प्रकारचा झेल घेण्याचा देखील प्रयत्न केला गेला नाही एक रणनीती आहे कारण आपण पाहिलं गेलं तर हा प्रयत्न केला गेला असता सफल देखील झाले असते मात्र काही फरक पडणार आहे तर स्ट्राइक एंडला येतो आता नवेश अर्थात प्रीतम हा घातक ठरू शकत होता कुठेतरी त्याला नॉन स्ट्राइक एंडला ठेवण्याचा जे कसब कला दाखवली गेली नंदू पाटील याच्या माध्यमातून इथे मिळते एकच धाव एकेरी धावीने धावफलकावर धावसंख्या दिसते ती 48 दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या पी पी एलमध्ये स्पर्धेमध्ये जो संघ दाखल झाला होता ऋग्वेद इंटरप्राइजेस त्याचे मालक ऋषिकेश सदानंद पाटील यांच्या समवेत ऋग्वेद पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे त्यांचं देखील येथे आयोजकांच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत तर चला विलंब करू नका पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी कॉल केला जातोय ते एसजी स्पोर्ट एसजी इंटरप्राइजेस विपक्ष जागृती जागृती इलेवन दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे तिथे उपस्थित आहेत नाणेफेकीसाठी आमचे सहकारी समालोचक साहिल शेळके दोन्ही संघांना सूचना संघनायक नाणेफेकीसाठी या नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकता पाटील इलेवनचे स्पॉन्सर तसेच मदर डेअरीचे डिस्ट्रीब्युटर श्री दिलपेश सुरेश पाटील यांनी आपल्या पी पी एल पिंपघर प्रीमियर लीगसाठी मदर डेअरी लस्सी तसेच मदर डेअरीचे फेमस असलेले तडका छास उपलब्ध करून दिल्यात त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय सर्व खेळाडूंना ते मिळालंय ज्यांना मिळालं नाही सो त्यांनी मदर डेअरीचे जे मालक आहे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याशी संपर्क करा तुम्हाला ते मिळतील परंतु अगदी जेवणानंतर आपण ते छास देखील वाटप करू ते मात्र कोणालाही कमी पडणार नाही थँक्यू थँक्यू साहेब शेवटचा चेंडू एकेरी बाजू संपण्यासाठी इथे नवेश सफल क्रॉस होऊन घेण्याचा प्रयत्न चेंडू जातो आहे शॉर्ट फाईन लेगला तिथे घेतली जाते फक्त आणि फक्त एक धाव अर्थात इथे एकेरी बाजू संपलेली धाव फलकावर धावा दिसत आहेत 49 अर्थात 30 चेंडूत 50 धावांचं एक माफक असं लक्ष पाटील इलेवन संघासाठी ठेवलं गेलं ते लाईफ लाईन संघाच्या बाजूने चला यानंतरची मॅच टीम एस जी इंटरप्राइजेस विपक्ष टीम जागृती इलेवन एस जी इंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन या ठिकाणी तैनात आहे टीम जागृती इलेवन संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा नयन भोईर आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये नाणेफेकी केली जाईल पी पी एल पिंपघर प्रीमियर लीग बघा टीम जागृती इलेवन शेवटचा कॉल दिला जातोय आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे नाणेफेकी दरम्यान केली जाईल आपण पाहू शकता हे टॉस बॉक्स पी पी एल पिंपळघर प्रीमियर लीग सीझन 1 आशुराज इंटरप्राइजेस त्यानंतर जागृती इलेवन त्यानंतर जानकी इंटरप्राइजेस त्यानंतर एस जी इंटरप्राइजेस जीत इलेवन हार्दिक इंटरप्राइजेस श्री गणेश ट्रान्सपोर्ट लाईफलाईन इलेवन जय दुर्गा स्पोर्ट्स पाटील इलेवन वैष्णवी इंटरप्राइजेस ऋग्वेद इंटरप्राइजेस असे अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले चला टीम जागृती इलेवन नयन भोईर शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल बघा टीम जागृती इलेवन संघाचा कॅप्टन संतोष दादा आपण यायचंय संतोष पाटील आपण यायचंय अदरवाईज टीमचे ओनर जो कोणी खेळाडू असेल त्यांनी यायचं आहे कारण नयन भोईर उपलब्ध नाही आहे नयन भोईर उपलब्ध नाही आहे सो त्या अनुषंगाने जो व्हाईस कॅप्टन होता तो आता मात्र कॅप्टन गणला जाईल सो यायचं आहे अगदी कमिटीमध्ये देखील तो आहे त्या अनुषंगाने कमिटीचं काम करण्यासाठी तो गेला आहे
तर खेळपट्टीवर उतरतोय लाईफ लाईन संघ 50 धावा डिफेन्स करण्याच्या इरादेने. तर इथे पाटील 11 हे चेस करण्याच्या तयारीत असणार आहेत या स्पर्धेत. पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी निश्चितच ती क्षमता पाटील 11 संघाकडे आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चितेने भरलेला खेळ आहे. इथे काय घडेल काय बिघडेल हे येणारे 5 षटकं अर्थात 30 चेंडू सांगून जातील. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण लढत. यातून विजय संघ पुढील फेरीत दाखल होणार आहेत. अर्थात ही मानाची PPL स्पर्धा पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाची आपण पहिल्या दिवसापासून तयारी पाहिली तर एक जोरदार उद्घाटनीय समारंभ देखील पाहिला गेला. UCN माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा आपण याची देही याची डोळा पाहत आहात. अगदी खूप वर्षापासूनची जी सुप्त इच्छा होती की इतर गावांचा विचार केला गेला तर सगळ्या गावांमध्ये या PPL IPL CPL असं काही स्पर्धा त्या खेळवल्या गेल्या. मात्र पिंपळघर प्रीमियर लीग ही स्पर्धा कधी होणार आणि तो दिवस उजाडला तो अर्थात अमृत महोत्सवी वर्षात प्रजासत्ताकच्या दिनी या PPL ची यादगार अशी सुरुवात झाली. आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस अर्थात दोन्ही दिवस अगदी नवख्या खेळाडूंनी गाजवून सोडलेला आहे. त्यामध्ये प्रथम सर्वस्वी नाव घेतलं जाईल ते हर्ष पाटील याचं. अर्थात ह्या त्यानंतर मी कौतुक करेन ते वेदान पाटील याचं. एक नौखा उमदा खेळाडू याने पहिल्या 50 नोंद पहिल्याच दिवशी केली गेली. त्यानंतर अरविंद पाटील याच्या माध्यमातून देखील एक वेगवान 50 नोंदणी करण्यात आली. सिनियर खेळाडू आणि इथे सर्वाधिक धावसंख्या देखील SG स्पोर्ट संघाच्या बाजूने 84 उभारल्या गेल्या. तर हार्दिका स्पोर्ट संघाने देखील जानकी 11 या संघाने देखील 81 धावा उभारल्या गेल्या. आणि त्या चेस करताना दमछाक झाली ती हार्दिका ये इंटरप्राइजेस संघाची. तर त्यानंतर देखील काही गुणवान यंगस्टार खेळाडूंनी ही PPL अक्षरशः गाजवली गेली. इथे पाहिलं गेलं तर सगळ्यात फ्लॉप ठरला तो गणेश पाटील सिनियर खेळाडू. कारण आयकॉन जो विशाल खूप अपेक्षा होत्या. आयकॉन जो प्लेअर म्हणतो आपण त्याला साजेशी अशी खेळी त्याच्या ऋद्वेद इंटरप्राइजेस संघाच्या बाजूने करता आलेली नाही. परिणामस्वरूप त्या संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. त्यानंतर लागोपाट 4 संघ आपण बाहेर जाताना पाहिले गेले. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंच दाखल झालेले इथे आपण पाहूया. 30 चेंडूमध्ये 50 धावांचं एक बऱ्यापैकी आव्हान उभं ठेवलेलं आहे ते लाईफलाईन संघाने. आणि ते पेलवण्यासाठी पाटील 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये अर्थात आयकॉन प्लेअर नंदू पाटील आणि त्याच्या समवेत मयूर भोईर डावखुरा शैलीदार फलंदाज याच्या प्रॅक्टिसमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून देखील एक अप्रतिम फटके निघताना पाहिले गेले. पाहूया 30 चेंडू आणि 50 धावा ही लाईफलाईन संघाची लाईन या स्पर्धे या सामन्यामध्ये कमी होताना पाहायला मिळेल की पाटील 11 पुढे जाताना पाहायला मिळेल. येणारे 30 चेंडू सांगून जातील. मात्र दोन्ही संघ मालकांना खूप साऱ्या अपेक्षा आपल्या संघाच्या बाजूने. चला डावाला सुरुवात करायची आहे. योगेश पाटील जो एक 40+ मास्टर 40+ माध्यमातून एक उपयुक्त असा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तर समोर नंदू पाटील. नवनाथ पाटील याच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 500 रुपये आलेले आहेत पाटील 11 संघाच्या कोणत्याही गोलंदाजाला. हे एक अनोखं बक्षीस योगेश पाटील याच्यासाठी 3 षटकारांसाठी 500 रुपये. इथे पहिलाच चेंडू अगदी परफेक्ट
कवर पॉइंटच्या रिझन मध्ये पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर आणि जी सुरुवात पाटील इलेव्हन संघाला हवी आहे तशी करून देताना नंदू पाटील पहिला सामना वगळता नंदू पाटील याचे देखील प्रदर्शन हवा तसा झालेला नाही मात्र या सामन्यात त्याच्याकडनं खूप सारे अपेक्षा आहेत पाटील इलेव्हन संघाला तर यापूर्वी जानकी इलेव्हन या संघाने पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे होणाऱ्या येणाऱ्या सामन्यामध्ये यज्जी आणि जागृती यातून पुढचा संघ कोण असेल हे निश्चित होईल तर चालू सामन्यामधून लाईफ लाईन आणि पाटील इलेव्हन जोरदार लढत जोरदार टक्कर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं अर्थात गोलंदाजीचा भरणा हे लाईफ लाईन संघाकडे निश्चितच आहे योगेश पाटील इथे पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू इथेच क्षेत्ररक्षण सुरेख झालाय आणि हलकासा अपील देखील केला जातोय मात्र पंच सांगतायत की सुरक्षित घरामध्ये पोहोचलेला आहे फलंदाज आणि एक धाव गणली जाईल धाव फलकावर धावा दिसतायत पाच इथून पाहण्यासारखं ठरेल मयूर भुईर याची खेळी नंदू पाटील याने पहिल्या दोन चेंडूंवर पाच धावा घेतलेल्या आहेत 50 धावांचा पाठलाग करायचा आहे तो पाटील इलेव्हन संघाला आणि ते डिफेन्स करण्याचं काम लाईफ लाईन संघाकडे निश्चितच आमचे गुणवंत गुणलेखक आम्हाला विशाल पाटील सांगतोय की लाईफ लाईन संघाकडे देखील प्रीतम भुईर विदेश पाटील असे गोलंदाज शेष आहेत इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू पाठवून दिलाय वन बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि येतो एक दर्जेदार चौकार अर्थात इथे पाहायला मिळेल तो फलंदाज मयूर भुईर मी म्हटल्याप्रमाणे त्याचे आम्ही सराव देखील पाहायला गेला त्याच्या बॅटमधून ओघाने धावा निघताना पाहिल्या गेल्यात आणि तसाच काही खेळ करताना पहिल्या तीन चेंडूंवर आले आहेत 9 धावा तीन षटकार या गोलंदाजाने दिले तर 500 रुपये इथे फुल टॉस चेंडू आणि रिकाम्या क्षेत्राची निवड करताना डीप मिड विकेटच्या क्षेत्रात पाठवून दिलेत चौकारासाठी आणि एक लागोपाठचा हा मयूर भुईर याच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार म्हणजे या षटकात इथे थर्ड पंचांची थर्ड अंपायरची मागणी केली जाते बीमरसाठी फिअर डिलिव्हरी निश्चितच या चेंडूवर मात्र आलाय चौकार मयूर भुईर याच्या बॅटमधून निघालेला हा सलग दुसरा चौकार धावा फलकावर धावा दिसतोय दिसतायत त्या तब्बल 13 पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे उंचावरून टोलवला अगदी काही इंच चेंडू आतमध्ये राहिला आणि येतोय लागोपाठचा तिसरा चौकार अर्थात या हॅट्रिकसाठी सतीश भोईर विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक ठेवला गेलंय त्याचा मानकरी ठरताना मयूर भुईर इथे पहा आयपीएल पीपीएल साठी संपूर्ण पीपीएल स्पर्धेसाठी सतीश भोईर विभाग प्रमुख पिंपळगर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिक विकेट चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे संपूर्ण स्पर्धेसाठी त्याचा मानकरी ठरताना आपण पाहायला मिळतोय पाटील इलेव्हन संघाचा मयूर भोईर पुन्हा एकदा इथे
सुरेख क्षेत्ररक्षण झालंय, मात्र एक धाव वाचवू शकलेले नाही. अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर आपण धावफलकावर पाहतोय 18 धावा, अर्थात योगेश पाटील थोडासा मागडा ठरताना दिसतोय. थँक यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. मी मधुकरजी भोईर यांना विनंती करेन आपण यायचं. माजी सरपंच पिंपळघर गावचे त्याच समवेत विजय भोईर साहेबांना देखील विनंती करेन. माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला एस जी एंटरप्राइजेस सूरज जोशी अँड टीम, तर दुसऱ्या बाजूला जागृती इलेव्हन नयन भोईर अँड टीम सज्ज झाली आहे. मॅच सुरू ठेवायची आहे, पंचांना विनंती आहे मॅच सुरू ठेवायची आहे. दरम्यान नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला आम्ही पिंपळघरकर, दुसऱ्या बाजूला पी पी एल. कॉल कोणाचा? नयन भोईरचा कॉल आहे. पी पी एल असा कॉल केलाय आणि आम्ही पिंपळघरकर नयन भोईर मला वाटतं आज ऐकत नाहीयेत. दोन टॉस दोन्ही गमावलेत. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. जास्त वेळ घेणार नाही, मॅच सुरू आहे. सूरज फक्त निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण. नाणेफेकी कम्प्लीट झाली आहे. नाणेफेकी जिंकली आहे टीम एस जी एंटरप्राइजेस संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया चालू मॅच कडे. ओव्हर टू सी एस पाटील सर. थँक्यू. धन्यवाद साहिल. तर पुन्हा एकदा जाऊया खेळपट्टीवर. इथे आपण पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक जे हाताळलं गेलं योगेश पाटील याच्या माध्यमातून, त्या षटकात कुठल्या गेल्या तब्बल 18 धावा. दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज विदेश पाटील, एक उपयुक्त गोलंदाज. पहिला चेंडू हवेत आणि इथे मयूर भुईर याचा खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का पाटील इलेव्हन संघाला, मात्र बाद होण्यापूर्वी जी आवश्यकता होती तशी त्यांची गरज पूर्ण करताना पाहायला मिळेल. मयूर भुईर याच्या माध्यमातून त्याने सलग 3 चौकार मारून इथे हॅट्रिक साधली आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवताना जी कामगिरी पाहायला मिळाली. आता मयूर भोईर याची जागा घेण्यासाठी इनिएट नंबर 2 विदेश पाटील याला पाचारण करण्यात आलेले पाहूया. इथे कमालीचं मी म्हटल्याप्रमाणे लाईफ लाईन संघाकडे देखील चांगल्या गोलंदाजीचा भरणा आहे, अर्थात विदेश चला विदेश पाटील विदेश पाटील अशी एक सलग लढत पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर विदेश पाटील, फलंदाजी मार्कवर विदेश पाटील. दोन्ही विदेश यांच्याकडे चांगली गुणवत्ता आहे. इथे कमबॅक करताना पाहायला मिळतंय आपल्याला विदेश पाटील याच्या पहिल्याच चेंडूवर मयूर भोईर बाद झालेले. इथे हलके स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून काढलंय, तिकडे प्रल्हाद भोईर याच्याकडनं क्षेत्ररक्षण झालंय. मिळतंय फक्त आणि फक्त एकच धाव. बहुत बढिया मॅच इस मैदान में चलता हुआ, काफी घातक बल्लेबाज स्ट्राइक पर हमारे नंदू पाटील जी उप सरपंच और नॉन स्ट्राइक पर हमारे विदेश पाटिल. एक बार बॉलिंग एंड से अपने चले अंपायर सिग्नल टूटने का इंतजार और 25-30 कदमों का रन अप और राइट हैंड राउंड द विकेट एक बार उठा कर मार दिया है बाउंड्री लाइन की तरफ. फील्डर जब तक गेंद को कवर करते ये 4 रनों का लगा पीपीएल का चौका. इस 4 रनों के साथ शानदार पारी हमारे नंदू सरपंच पाटिल के द्वारा और स्कोर पहुंचा कितने बार? अट्ठाईस रनों पर. और ये 100 रुपए का इनाम हमारे सूरज जोशी जी की ओर से, इनको कोट कोट हार्दिक अभिनंदन, स्वागत, शुभ स्वागतम, वेलकम, धन्यवाद. धाव फलकावर धावा आहे 23. अच्छी बॉल उठाकर घुमा दिया है
और काफी हवा में गेंद, देखना और ये लगा पीपीएल का चौका। इस चार रनों के साथ बढ़ता उछलता स्कोर पहुंचा। काफी अच्छी बैटिंग, काफी उल्लास पीपल घर की टीम में। अरे चौके की मदद से हेलो 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 थोड़ा तेज करो साउंड है बाला। और इस चार रनों के सहयोग से पहुंचा स्कोर 27 पर। दूसरा ओवर प्रगति पर, लास्ट ऑफ वन विकेट, अच्छी गेंद घुमा कर मारा कवर क्षेत्र में जहां मौजूद खिलाड़ी सब मिस फील्डिंग, और दूसरे रन के लिए दौड़े और दो रन दौड़कर पूरा किया। इस दो रनों की मदद से स्कोर पहुंचा 29 लास्ट ऑफ वन विकेट टू ओवर प्रगति पर। काफी अच्छी बैटिंग का प्रदर्शन नंदू पाटिल सरपंच जी के द्वारा, अच्छी बैटिंग करते हैं, बल्लेबाजों को घुमा कर रख देते हैं। अच्छी गेंद थी और धकेल दिया है आप बाउंड्री स्टेट की तरफ, ये लगा पीपीएल का चौका। काफी अच्छी और स्कोर पहुंचा दो ओवर की समाप्ति पर 33 रन लास्ट ऑफ वन विकेट दो ओवर की समाप्ति। काफी अच्छी बैटिंग करते हैं हमारे भाई नंदू सरपंच जी और ईट का जवाब पत्थर से देते हैं। काफी भीड़ हमारे इस पीपल घर ग्रामीण प्रांगण में, दर्शक उत्साहित और बहुत अच्छा क्रिकेट। YouTube पूरा स्टेडियम इस समय दर्शकों से भरा हुआ है और लुख उठाते हुए हमारे दर्शकगण और माननीय जितने भी हमारे महोदय लोग बैठे हैं उसका उनका मैं सहोदिल से हार्दिक अभिनंदन सुस्वागतम करता हूं। 18 चेंडू मध्ये 17 धावांची गरज। कुछ क्षणों के लिए मैच रुका हुआ, कृपया मैच को जारी रखें क्योंकि टाइम अगर आउट होगा तो आपको लॉस होगा, जीती हुई टीम को नुकसान होगा, हारी हुई टीम फायदे में आएगी, इसलिए समय का थोड़ा ध्यान देते हुए क्रिकेट को जारी रखें। और नॉन स्ट्राइक पर नंदू पाटिल सरपंच जी और स्ट्राइक पर नवा विदेश एक बार विदेश के सामने होंगे बॉलर प्रीतम। राइट हैंड ओवर द विकेट अपने बॉलिंग एंड पर, एक बार एम्पायर के सिग्नल टूटने का इंतजार। अब देखो क्या स्थिति होती है, मैच है, अनुभवियों का खेल है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता है। अच्छी बॉल थी, ढकेल दिया है, फाइनल एक बाउंड्री की तरफ, पीएल लगा पीपीएल का चौका। तीसरा ओवर प्रगति पर है, सामने हो गए विदेश। विदेश जैसा नाम हो वैसा बॉल को विदेश की तरफ ढकेलते हैं, वहां कोई मौका नहीं दिया फील्डर को, कोई फील्डर वहां मौजूद नहीं है एम्पायर की गली में। अच्छी गेंद, फुल टॉस गेंद थी, घुमाया मैदान क्षेत्र में, वहां फील्डर मौजूद, एक रन से रोका सरपंच जी ने। इस एक रन से संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाज को, इस एक रन की मदद से स्कोर पहुंचा 38 लास्ट ऑफ वन विकेट तीसरा ओवर प्रगति पर।
प्रीतम, प्रीतम अच्छी गेंदबाजी करते हैं लेकिन अभी तक सफलता नहीं मिली, केवल एक विकेट का पतन हुआ है। एक बार स्ट्राइक पर अच्छी गेंद थी, एकदम एम्पायर की गली में ढकेला और यहां पर फील्डिंग हुई। एक रनों से संतुष्ट होना पड़ा, दोनों बल्लेबाज को रोका विदेश ने कहा नहीं खतरा हो सकता है, एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा मेरे भाई। इस एक रन की मदद से दरमियान दरमियान या ठिकाणी आगमन होता है या विभागातील शिवसेनेचे एक मोठे नेतृत्व आणि सरवली गावचे प्रतिष्ठित उद्योगपती श्यामशेठ चौधरी यांचं या पीपीएलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शब्दसमूहाने सहर्ष स्वागत करीत आहोत। वेलकम श्याम चौधरी। तर अच्छी गेंद घुमा कर मारा, वहां पर कोई फील्डर मौजूद नहीं, एक रन दौड़कर पूरा किया, इस एक रन के साथ स्कोर पहुंचा 41 रन, 41 लास्ट ऑफ वन विकेट, तीसरा ओवर प्रगति पर। और हमारे माननीय श्याम चौधरी जी उपताल का प्रमुख, उनका सुस्वागतम स्वागत है हमारे स्टेडियम में कमेंट्री बॉक्स में। और एक बार स्ट्राइक पर विदेश अच्छी गेंद, आप स्टेट बाउंड्री की तरफ और बहुत बढ़िया कैच को पकड़ा। या ठिकाणी आदित्य बजगे यांनी हा झेल घेतला, अप्रतिम झेल, वामन पाटील यांच्याकडनं 100 रुपये, तर बबली बबलेश पाटील यांच्याकडनं 100 रुपये बजगेसाठी, पप्पू बजगे यांच्याकडनं 500 रुपये त्याचे वडील। बहुत अच्छा कॅच पकडा, बहुत इनाम मिला, अच्छी कम उम्र के खिलाड़ी है हमारे भाई लेकिन बहुत अच्छा कैच का प्रदर्शन किया, कैच को पकड़ कर पवेलियन वापस दिखाए। अब विदेश जी को लगने वाला दूसरा झटका। गौरव पाटील यांच्याकडनं देखील या झेलसाठी 100 रुपये, विजय भोईर यांच्याकडनं 200 रुपये, म्हणजे खूप सारे पैसे या झेलसाठी का नसावा, कारण अप्रतिम झेल या ठिकाणी घेतला गेलाय ज्या नावासाठी। आणि इथे मागणी आहे त्यांच्या मित्रांची की हे बक्षीस मिळाल्यानंतर मोबाईलमध्ये कमीत कमी आज तरी रिचार्ज कर। मुकेश भोईर यांच्याकडनं देखील 100 रुपये, तर कॉमेंट्री बॉक्स साठी जानकी इलेवन संघाकडनं 100 रुपये। इथे आपण समीकरण पाहतोय, येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज, म्हणजे विजयाच्या समीप कुठेतरी पाटील इलेवन एका बाजूने जाताना पाहायला मिळतंय। विदेश इथे नंदू लॉंग ऑफच्या दिशेने जमिनी लगत खेळून काढलेलं आहे, काऊ कॉर्नर रिजन, त्या इथे गलत क्षेत्ररक्षण, चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि इथून या चुका किती महागात ठरू शकतात हे पाहण्यासारखं ठरेल। इथे पाटील इलेवन संघ निश्चितच विजयाच्या समीप आणि इथून त्यांचा विजय रोखणं महाकठीण होणार आहे ते लाईन इलेवन संघाला। बहुत अच्छा शॉट मारा बाउंड्री लाइन की तरफ, 4 रनों के लिए अपने स्कोर को आगे बढ़ाया, अपनी टीम को विजय की ओर ले गया है। 100 रुपये का पुरस्कार हमको कमेंट्री करने के लिए जिस महान भाव ने दिया उनको कोट कोट हार्दिक अभिनंदन, शुभ स्वागतम। अपने बॉलिंग एंड से एक बार राइट हैंड राउंड द विकेट, सामने स्ट्राइक, नंदू पाटील की अच्छी गेंद, समझ में नहीं आई, बैट बॉल का कोई संपर्क नहीं, बाकी का काम विकेट कीपर ने बाखूबी से पूरा किया। और अपने बॉलिंग एंड की तरफ बॉलर सामने होंगे संदीप नंदू सरपंच पाटिल जी, उनका
सामना करेंगे बॉलर का। अच्छी बॉलिंग थी, गेंद हवा में, बाउंड्री लाइन के नीचे, वहीं फिर कैच लपका। आणि या कॅशसाठी डॉक्टर कल्पेश भोईर यांच्याकडनं तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज। बघा अगदी तुम्ही कॅश पकडताय, बँक बॅलन्स वाढताय आणि आधी 302 याच्यासाठी बघा मागणं एक उपदेश येतोय की आता तरी रिचार्ज टाक आणि रील्स व्हायरल होऊ देत। तू रील्स काढ बिंदास, व्हायरल करायची जबाबदारी त्यांचीच आहे। काबिले तारीफ, जितनी तारीफ किया जाए उतना कम है कैश पकड़ने के लिए। हमारे बजाजे पप्पू बजागे के लड़के हैं, आदित्य बजागे, बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, 5 रन। इस मैच को जीतने के लिए 9 गेंदों में 5 रनों की आवश्यकता। इस मैच को जीतने के लिए बॉल कम और रन ज्यादा है। यदि इस मैच को फील्डर को जीतना है तो काफी संघर्ष करना पड़ेगा, बॉल ज्यादा है, रन कम है, अच्छी बॉलिंग करना पड़ेगा, अच्छी फील्डिंग करना पड़ेगा इस मैच को जीतने के लिए। अगर पार्टी इलेवन जीतता है तो 500 रुपए का इनाम। और स्टेट बाउंड्री की तरफ, और काफी अच्छा PPL का चौका। बघा जर मॅच जिंकताय पाटील इलेव्हन तर करण भोईर यांच्याकडून सचिन भोईर साठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज। आणि बघा एक आगळं वेगळं पारितोषिक, सचिन भोईर यांनी जे षटक हाताळलं त्यामध्ये स्कोरर किती डॉट बॉल होते? 3 डॉट बॉल होते, म्हणजे प्रत्येकी डॉट बॉल साठी 100 रुपयाचं कॅश प्राईज। एक धाव येईल का? आणि फंबलिंग पाहायला मिळालं आणि एक धाव और झाली आहे कंप्लीट आणि मॅच विजयी। पाटील इलेव्हन संघानं अभिनंदन पाटील इलेव्हन अँड हार्ड लक, हार्ड लक टीम लाईफ लाईन इलेव्हन संघ। और बहुत बढ़िया तरीके से इस मैच को अपने झोली में किया, काफी उत्साहित। तर झालेल्या सामन्यात पाटील इलेव्हन संघाने एक दमदार विजयाची नोंद करताना पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे। हार्दिक अभिनंदन पाटील इलेव्हन संघाचं, तर लाईफ लाईन इलेव्हन संघाला पुढील PPL साठी शुभेच्छा। तर झालेल्या सामन्यात सामनावीराचा मानकरी ठरतोय, अर्थात ज्यांनी 2 षटकं हाताळली गेली त्यामध्ये 15 धावा देऊन बघा पुकारायच्या आधीच सचिन भोईर या ठिकाणी उपस्थित झाला, त्याला कॅश प्राईज आहे तब्बल 800 रुपयांचं। सचिन भोईर यायचं आहे, कॅश प्राईज आहे तुला मॅच जिंकल्याबद्दल 500 रुपये आणि षटकामध्ये डॉट बॉल साठी 100 रुपये। सो आपण देऊयात पार्थ भोईर याच्या माध्यमातून ते पैसे दिले जात आहेत। तर या ठिकाणी जाऊया सामनावीराकडे, जिथे झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय, अर्थात 2 षटकात 15 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि फलंदाजीमध्ये त्याने कमालीची फलंदाजी करताना 11 चेंडूमध्ये 25 धावाचं योगदान दिलं, असं नंदू पाटील ठरतोय। या पाटील इलेव्हन संघाचा विजयाचा शिल्पकार, अर्थात या सामन्याचा सामनावीर। तर नंदू पाटील याने व्यासपीठावर येऊन आपला